हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून श्रावण मास ओळखला जातो। या पवित्र महिन्यामध्ये ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची यथोचित पूजा संपन्न होते। त्याच अनुषंगाने शिळगी परिसरातील जवाहर नगर इथल्या श्री शंभू महादेवाची देखील मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक निघते। याच पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्रावण मासातील शेवटच्या दिवशी अर्थात अमावस्या संपल्यानंतर महादेवाची पालखी मिरवणूक पारंपरिक वातावरणात आणि वाद्यवृंदामध्ये काढण्यात आली। यावेळी प्रमुख मान्यवर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक किरण देशमुख, नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी, अध्यक्ष बसवराज इटकळे आदींनी पालखी घेऊन महादेवाचे आशीर्वाद घेतले। तत्पूर्वी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी महादेवाच्या पालखीचे तसेच मंदिरात येऊन श्री शंभू महादेवाचे विधिवत पूजन केले। त्यानंतर शिजवलेल्या महाप्रसादाचे अन्नपूर्णा मातेच्या रूपात पूजन झाले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे पाद्यपूजन केले। पूजन झाल्यानंतर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी या मंदिराचा इतिहास सांगताना देवाची आख्यायिका अधोरेखित केली। शंभू महादेव मंदिराचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण मासाचा समाप्ती आज संपन्न होत आहे। संपूर्ण श्रावण मास जवाहर नगर येथील राहणारे रहिवासी शंभू महादेवांच्या चरणी प्रतिदिवस रुद्राभिषेक पूजा आरती संपन्न करून संध्याकाळच्या वेळेला रोज येथे भजन आणि सप्ताहीसुद्धा संपन्न होत असतो। एक जागृत देवस्थान मधून आपण येथे प्रतिवर्ष हा सोहळा साजर करतो। येथील रहिवासी हिरिहिरीने भाग घेतात। कष्टकरी हे सर्व बाहेरून आलेले लोक आहेत, परंतु या महादेवावर अत्यंत श्रद्धा बाळगून असलेले येथील रहिवासी गुण्यागोविंदाने राहत असताना अत्यंत समाधानी जीवन जगत आहेत हे स्पष्टच जाणवतं। म्हणूनच संपूर्ण श्रावण मास पूजा अर्चा श्रद्धा भक्ती विश्वास ठेवून कार्य करीत श्रावण मासच्या अंतिम दिवशी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी उत्साहाने सर्वजण भाग घेऊन महादेव पिंडीला अभिषेक त्याच्यानंतर पालखी उत्सव साजरा होत असतो। आत्ताच आपण सर्वजण पाहिला अत्यंत वैभवाने पालखी उत्सव संपन्न होत आहे। यावेळी वीरभद्राचं जो अवतार आहे तेही सुद्धा आपण पाहतोय। अशा या रीतीने संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये साधारणपणे शंभू महादेव मंदिर प्रतिष्ठापना आणि पिंड प्रतिष्ठापना आमच्याच हस्ते झालेला आहे। तेव्हापासून आजपर्यंत प्रतिवर्ष कधीसुद्धा न चुकता येथे या कार्यक्रमामध्ये मी समावेश होत आलो आहे। सर्वांना या निमित्ताने मी शुभेच्छा देत। दरम्यान सकाळी 10 वाजता पारंपरिक हलगी संबळाच्या तालावर वीरभद्र रूपातील पवित्र गुगलने पालखी मिरवणूक सुरू झाली। सदरची पालखी मिरवणूक मित्रनगर परिसरात काढण्यात आल्यानंतर हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले। यावेळी मुस्लिम बांधवांनी पालखीवर तसेच वीरभद्रेश्वर स्वामी महाराजांवर फुलांची मुक्त उधळण केली। त्यानंतर सदरची पालखी मंदिरामध्ये विराजित करण्यात आली। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते श्री शंभू महादेवाच्या समारोपाची आरती करण्यात आली। आरती संपन्न झाल्यानंतर भक्तांसह मित्रनगर परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बसवराज इटकळे यांनी या मंदिराची तसेच श्रावण मासातील पवित्र धार्मिक विधीची माहिती दिली। पालखी उत्सव अशा प्रकारे होतो की महिनाभर या ठिकाणी श्री महारुद्राभिषेक होतोय आणि त्या महिनाभरच्या महारुद्राभिषेक झाल्यानंतर त्याची सांगता म्हणून आजचं पालखी मिरवणूक होऊन त्या ठिकाणी आल्यानंतर श्री छटछल ब्रह्मी डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज शिवाचार्य यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचं वाटप होतो आणि सर्व जमलेल्या भक्तगणांना नागरिकांना त्यांच्या वतीने आशीर्वचन मिळतो आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादास सुरुवात होते आणि या भागातील सर्व लहान मोठे वयस्कर
या सर्वांनी या महाप्रसादाचा गोडीने लाभ घेतात आणि सेवाही सर्वजण मिळून सेवा करतात ही साधारणता गोष्ट नाही आहे। सर्वांनी मिळून केल्यामुळे अशा धार्मिक कार्य चांगल्या पद्धतीने घडतोय म्हणून मी या भागातील सर्व नागरिकांचं मनपूर्वक आभार मानतोय। यावेळी महालिंगप्पा परमशिट्टी श्रीशैलंबारे शिवानंद उपासे मारुती जोकारे विजय बिराजदार शिवानंद हंडगे नागनाथ करके नितिन धबड़े बंजू बिराजदार रामचंद्र ढोबळे सिद्धाराम खोत नंदकुमार पाच्छापुरे शिवानंद पुजारी आदींसह भक्तगण आणि मित्रनगर जवाहरनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते।